नमस्कार, माझं नाव उत्तरा विजय खानापुरे. मी रूपमल्ल खांब खेळाडू आहे. माझ्या खेळाची सुरुवात ही माझ्या शाळेपासूनच झाली. व्यायामाची आवड असल्यामुळे शाळेमधल्याच शिक्षकांनी मला हा गेम सजेस्ट केलेला. इयत्ता 7वीमध्ये असताना मला बारा सारडा कन्या विद्या मंदिरमधल्या ओडेकर मॅडम यांनी मला हा गेम सजेस्ट केला. आपण म्हणतो की एखादी कमी आपल्यामध्ये असते, तीच कमी शोधून आपल्याला त्याच ह्याच्यावर उभं राहून पुढे जायचं असतं. तर त्यावेळी हाईट माझी कमी होती, तर त्यासाठी त्यांनी मला एक गेम सुचवलं की हा की तू रोज मल्लखांब जॉईन कर. आपल्या इथे आहे सुरू जाधव सर वगैरे असं शिकवतात, तर त्याने तुझा फायदा होईल बघ की रोज मल्लखांब खेळ आणि ते स्ट्रेचिंग वगैरे जरा केल्याने हाईट वगैरे वाढते. त्यावेळी मला खेळायचं एवढं काही माहीत नव्हतं की म्हणजे स्पोर्ट्स हा एक कॉम्पिटिटिव्ह आहे हे मला काहीच माहीत नव्हतं. मी ते तिथे फक्त एक जस्ट आवड म्हणून गेलेले आणि त्यानंतर खेळत गेले. सुरुवातीला आम्हाला मला जाधव सरांनी मार्गदर्शन केलं, त्यानंतर राजेंद्र कुदळ सर यांनी मार्गदर्शन केलं, त्यानंतर पुढे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे असतात त्या आम्हाला काही एवढ्या माहिती नव्हत्या. आम्ही नंतर व्हिडिओज वगैरे बघून ते शिकत गेलो. मध्ये मध्यंतरी आम्हाला 1 ते 2 वर्ष कोच नव्हते, त्या बेसिसवर आम्ही जस्ट व्हिडिओ ॲनालिसिस करून वगैरे ते करत गेलो. आणि नंतर स्कूल्स गेम जे इंटर स्कूल्स म्हणजे स्कूलला रिप्रेझेंट करण्यासाठीचे जे कॉम्पिटिशन असते त्यामध्ये मी भाग घेतला आणि पहिल्याच कॉम्पिटिशनमध्ये मी जिल्ह्यातून प्रथम आले. त्यामुळे त्याचं मला मोटिवेशन मिळालं, घरच्यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि प्रॅक्टिस करत गेलो आणि तसं तसं पुढे वाटचाल करत गेले. नंतर डिव्हिजन लेवलला सिलेक्ट झाले. सुरुवातीला लगेच स्टेट लेवलला माझं नव्हतं हे झालेलं, सिलेक्शन नव्हतं झालं, पण तरी पण इट्स ओके म्हटलं आणि प्रॅक्टिस चालू ठेवली. इयत्ता 9वीमध्ये असताना मी पहिली स्टेट खेळली, त्यावेळेस आनंद खूप वेगळा होता कारण की स्टेटला आम्ही पहिल्यांदाच लागलेलो. मी आणि माझी मैत्रिणींसोबत असायचो. मध्यंतरी काळात मी हा गेम पूर्णपणे सोडला होता की म्हणजे लहानपणी काय एवढं कळत नाही म्हणून काय बोर होतं म्हणून मी तो गेम सोडला. आणि माझी जी बेंच पार्टनर होती मिथिला पैठणकर तीसुद्धा प्रॅक्टिसला जायची म्हणून तिच्या आवडीनेसुद्धा मी परत प्रॅक्टिस जॉईन केली आणि मॅचेस खेळत गेली, ओपन्स वगैरे झाल्या, परफॉर्मन्स वाढत गेला. त्यानंतर आत्ताचे जे प्लेयर्स त्यांना व्यवस्थित डाएट आणि फिटनेस प्लॅनिंग वगैरे देतात तसं त्यावेळी आम्हाला काही नव्हतं. नंतर स्कूल गेम्समध्ये खेळल्यानंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर मी इंटर कॉलेजिएट खेळली, त्यामध्ये सुद्धा प्रथम आली जिल्ह्यातून. नंतर झोनल्स खेळून ऑल इंडियाला सिलेक्शन झालं आणि मला मागील 5 वर्ष त्यामध्ये मेडल आहे. ऑल इंडियाला मला एक इंडिव्हिज्युअल, एक सिल्वर इंडिव्हिज्युअल आणि बाकीचे 3 ग्रुप मेडल्स आहेत. देशदूतच्या या कर्मयोगिनी पुरस्कारासाठी माझं नामांकन झालं आहे यासाठी मला खूप आनंद आणि मी त्यांचे प्रथमतः आभार मानते. माझ्यासारख्या इतर खेळाडू आणि इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा हा सन्मान होतो आहे आणि हा अतिशय उत्तम असा एक व्यासपीठ मिळालं आहे असं मी म्हणेन. आणि नक्कीच याचा बाकीच्या महिला वर्गांनासुद्धा फायदा होईल असं मला वाटतं.